सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। या शेतकऱ्याचा नादच खुळा, थेट 1.5 एकरात खोदली विहीर, 2 कोटींची विहीर पाहण्यासाठी लोक करता आहेत गर्दी। शेती करायचं म्हटलं की पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था करावी लागते, त्यातही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला सततचा दुष्काळ, यामुळे इथला शेतकरी नेहमी आसमानी सुलतानी संकटात सापडलेला। अशीच अवस्था गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी गावच्या मारुती बजुगडे या शेतकऱ्याची होती। घरची 12 एकर शेती, मात्र पाण्याचा प्रश्न असल्याने बारमाही शेती पिकवता येत नव्हती। सोबत मंडपाचा व्यवसाय असून देखील दुष्काळी परिस्थितीमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने मारुती बजुगडे यांनी शेतीसाठी बारमाही पाणी पुरेल अशी काहीतरी व्यवस्था करण्याचं ठरविलं। त्यासाठी त्यांनी सुरुवातीला शेततळ्याचा विचार केला, मात्र त्यामध्ये मर्यादित पाणी साठा राहत असल्याने आपल्याला 1.5 एकर शेतामध्ये विहीर खोदण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु यावर यशस्वीपणे मात करत मारुती बजगुडे यांनी 3 वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यास सुरुवात केली। सुरुवातीला या विहिरीतून निघालेला मुरुम यांनी महामार्गासाठी दिला। अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहिरीसाठी त्यांना जवळपास 2 कोटींचा खर्च आला आहे। यामुळे आता 3 ते 4 वर्ष जरी पाऊस झाला नाही तरी किमान 50 एकर वर मारुती राव यांची शेती बागायती होऊ शकते। तसेच ही विहीर महाराष्ट्रातील सर्वात मोठी विहीर ठरण्याची शक्यता आहे। सध्या मारुती राव बजगुडे यांनी त्यांच्या 12 एकर शेतीपैकी 8 एकर मध्ये मोसंबी लागवड केली आहे। तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण देखील करण्यात आलं आहे। या विहिरीमुळे मारुती राव यांची भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे। तर या विहिरीची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील बीड, गेवराई तालुक्यासह अनेक ठिकाणहून शेतकरी आणि नागरिक विहीर पाहण्यासाठी येत आहेत। ही विहीर पाहिल्यानंतर अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरत नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यातील ही विहीर सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे।